अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रीय एकात्मता सतत जोपासली जावी, हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये सद्भावना वाढावी या उदात्त हेतूने जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। बाबाजी राघव मंगल कार्यालयात या रोजा इफ्तार पार्टीला जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती होती। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराडे हे होते। याबरोबरच राजकीय सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार बांधव सुद्धा या रोजा इफ्तार पार्टीला आवर्जून उपस्थित होते। आयोजित
नमस्कार, आपण जामनेरमधील श्रीमंत बाबाजी राखू मंगल कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजान महिना हा सुरू आहे आणि या रमजान महिन्याचेच औचित्य साधून पोलीस स्टेशन च्या मार्फत की मंगल कार्यालय या ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन हे करण्यात आले होते. आता आपल्यासोबत या ठिकाणी नानावाणी हे उपस्थित सर्वांना शुभेच्छाही देत आहेत. आज 26वा रोजा आणि 26वा रोजा म्हटलं म्हणजे जसं हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना असतो, अधिक मास असतो, त्याप्रमाणे इस्लाममध्ये रमजान महिन्याला खूप महत्त्व आहे आणि त्यातल्या त्या 26व्या रोजाला खूप महत्त्व आहे. तर सर्वप्रथम आज 26व्या रोजाचा आणि रमजान पर्वाचा मी शहरातील तालुक्यातील सर्व मुस्लिम हिंदू बांधवांना रमजानच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज शासनाच्या वतीने आदरणीय जलसंपदा मंत्री आपल्या आज उपस्थित होते. रोजा इफ्तारी म्हणजे आमचे मुस्लिम बांधव सकाळी 4 वाजता उठून एक थोड्याशा प्रमाणामध्ये काहीतरी अन्न किंवा दूध प्राशन करून दिवसभर बिना पाण्यावर राहतात आणि त्याप्रमाणे त्यांचा उपवास संध्याकाळी 7 वाजून 7 किंवा 8 मिनिटापर्यंत चालतो आणि 8 वाजता त्यांचं एक पवित्र मंत्र जापाने त्या रोज्याची सांगता होते. रोजा सुटतो, खजूर वगैरे फळ फ्रूट खाऊन ते उपवास सोडतात. तर या प्रकारे आज हा कार्यक्रम झाला आणि आदरणीय जलसंपदा मंत्री गिरीश बाऊंच्या तालुक्यात शहरामध्ये आमचं जातीय सलोक्याचं एवढं मोठं चांगलं वातावरण आहे की आपल्या हिंदू धर्मियांच्या प्रत्येक उत्सवामध्ये दिवाळी असो, दसरा असो, इतर काही होळी असो, रंगपंचमी असो, मुस्लिम बांधव हिरिरीने भाग घेतात आणि त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा सर्व हिंदू बांधव मुस्लिम बांधवांच्या ईदमध्ये, रमजानमध्ये, रोजा इफ्तारीमध्ये तेवढ्याच उत्साहाने त्यांच्यासोबत जाऊन त्यांचे रोजे सोडतो. काही आमचे हिंदू बांधवही आहेत की ते रोजे करतात. तर पुनश्च मी सर्व मुस्लिम बांधवांना या 26व्या रोजाची मुबारकबाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्यालाही याबद्दल आपण दिलेले कॉलमुळे आपल्यालाही रमजान ईदबद्दल शुभेच्छा आमच्याकडून, सर्व मुस्लिम बांधवांकडून, आमच्या पोलीस स्टाफकडून आपल्यालाही जलसंपदामध्ये यांनाही शुभेच्छा, सर्व जनतेला जामनेरच्या पोलीस स्टाफकडून आपल्याला सर्वांना शुभेच्छा. रोजा इफ्तार पार्टी का प्रोग्राम यहाँ पर हुआ है और बड़ी तादाद में हिंदू मुस्लिम भाई यहाँ जमा थे और ये हमारे शहर के लिए और हमारे देश के लिए बड़ी फख्र की बात है कि हमारे देश में इसी तरीके से सभी हिंदू मुस्लिम भाई एकता के साथ रहते हैं और ये हमारा देश सभी धर्मों के मानने वालों का देश है. हमारे देश में हमको जन्म मिला है, इस पर मैं एक शेर अर्ज कर देता हूँ कि ये देश हमारी शान है, ये देश हमारी पहचान है. इस धरती पर हमें जन्म मिला भाइयों, इस धरती का नाम हिंदुस्तान है. अल्लाह ने हमें इस हिंदुस्तान में पैदा किया है, इस हिंदुस्तान में सभी धर्म के मानने वाले हैं और आज यहाँ पर इफ्तार पार्टी का प्रोग्राम हुआ, सभी भाई यहाँ पर मौजूद हैं. ऐसे लग रहा जैसे आज ईद हो गई, इतनी बड़ी संख्या में लोग यहाँ पर आए हैं जैसे आज ईद हो गई है. और भाई ये पुलिस डिपार्टमेंट हमेशा से इस तरह से प्रोग्राम रखते हैं ताकि लोगों में एकता बनी रहे और लोगों में आपस के भेदभाव ख़त्म हो. तो पुलिस वालों के लिए भी एक शेर अर्ज कर देता हूँ, अब लोग देख ही रहे होंगे टीवी पर या जहाँ भी चैनल पर. तो पुलिस वाले कब मरते हैं, वो तो जिंदा ही दफनाए जाते हैं. पुलिस वाले कब मरते हैं, वो तो जिंदा ही दफनाए जाते हैं. कब्र खोल कर कभी भी देख लो, सावधान पाए जाते हैं. और इसी के साथ मैं अपने 2 शब्द खत्म करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपण बघू शकत आहात आज या ठिकाणी पोलीस स्टेशन मार्फत 26व्या रोजा इफ्तार पार्टीचे हे आयोजन करण्यात आले होते आणि मोठ्या प्रमाणावर हिंदू मुस्लिम एकतेचं एकता या ठिकाणी दिसून येत आहे आणि या प्रसंगी नामदार गिरीश महाजन यांची देखील प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभली आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.